गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन काल शुक्रवारी संपलं. त्या घाईमध्ये विरोधक बाहेर गेलेले असताना, सभागृहातून सरकारचा निषेध करत बाहेर गेलेले असताना, सरकारनं 21 विधेयकं जी या 2 दिवसात मंजूर केली, त्याच्यामध्ये माझ्या मते 2 अत्यंत महत्त्वाचे होते. एक मायनिंग कॉर्पोरेशन गोवा खाण महामंडळ आणि दुसरं होतं गोव्यातील बेकायदेशीर घरं कायदेशीर करण्याची. मायनिंग कॉर्पोरेशन तर एवढ्यासाठी महत्त्वाचं होतं की जवळजवळ वर्षाकाठी 25,000 कोटीचं महसूल हा हे महामंडळ देऊ शकतं गोव्याला, कारण तेवढी कमाई आपले खाजगी खाण चालक करत होते. आणि अशावेळी जेव्हा हे विधेयक मी विरोधकांचं सल्लामसलत न करता, गोव्यात कोणाबरोबरही सल्लामसलत या सरकारनं केलेली नाही आहे आणि विरोधक तर या विषयावर अत्यंत जहाल मतं व्यक्त करत आहेत, ते बाहेर गेलेले तीच संधी चालून जर अशा तऱ्हेचं विधेयक मंजूर करण्यात येतं, हे चूक आहे. कारण एवढ्यासाठी चूक आहे, बट सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप झालेले आहेत. मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं हा खाण उद्योग चालला, त्याला सरकारची म्हणजे आतमधून या गफल्यामध्ये सरकारही आतमधून सामील होतं की काय, अशा तऱ्हेचे संशय उत्पन्न करण्यात आले. उच्च न्यायालयाने ताशेरे मारले. एवढंच नव्हे तर गोव्याच्या लोकायुक्ताने या संपूर्ण व्यवहारावरती अत्यंत गंभीर माजी मुख्यमंत्र्यांवरती, खाण सचिवांवरती आणि खाण खात्याच्या संचालकांवरती अत्यंत गंभीररीत्या ताशेरे ओढलेले आहेत. त्यामुळे मागच्या वर्षभरात किंवा 2 वर्षात सुद्धा अशा तऱ्हेचे आरोप झालेले आहेत की उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने केवळ काढून ठेवलेला माल निर्यात करण्यासाठी परवानगी दिलेली असताना यांनी उत्खनन केलं अशा तऱ्हेचे, आणि त्याच्यामध्ये सरकार जर सामील असेल आणि अशा तऱ्हेचं जर विधेयक जर संमत होत असेल विरोधकांना आणि तज्ज्ञांना चर्चेत विश्वासात न घेता, तर अत्यंत मला वाटतं एक गंभीर बाब आहे. दुसऱ्या विधेयकामध्ये गोव्यातील जी काही बेकायदेशीर घरं आहेत ती कायदेशीर करण्यासंदर्भात कोणाचाही आक्षेप नाही. जर लोकांना खरंच जर अत्यंत वाईट परिस्थितीत जगत असतील लोक, त्यांचं जीवनमान जर अगदी खाली जात असेल, तर अशा तऱ्हेची घरं कायदेशीर करायला काही हरकत नाही. परंतु निवडणुका 6 महिन्यावर आलेल्या आहेत, अशावेळी सरकार घाईघाई 50 विरोधक सभागृहातून बाहेर गेलेले असताना मंजूर करणं, कारण आता इमिजिएटली त्याच्यावर जे रिएक्शन्स येत आहेत, प्रतिक्रिया येत आहेत, ते वाईट प्रतिक्रिया आहेत. लोक असं म्हणतात की आम्ही मध्यमवर्गीय लोक गोव्यामध्ये घरं घेऊ शकत नाही. आम्ही म्हणतोय की मुंबई किंवा दिल्लीचे लोक इथं येऊन आपली दुसरी घरं विकत घेतात, सेकंड होम. अशावेळी घरांच्या किमती अत्यंत कृत्रिमरित्या वाढवण्यात आलेले आहेत आणि सामान्य माणूस गोव्याचा इथला भूमिपुत्र जेव्हा घरं विकत घेणं, आज 2-2 कोटीला घरं आहेत शहरामध्ये, तो घेऊ शकत नाही. तर ह्या घरांना बेकायदेशीर घरांना मान्यता देण्यासंदर्भात जे विधेयक तयार केलं त्याला भूमिपुत्र नाव दिलेलं आहे, म्हणजे अत्यंत भूमिपुत्रांच्या नाकावर टिचून हे काही नवीन जे काही ते झोपडपट्ट्यात राहणारे कोमदेदार सरकारच्या ग्रामसंस्थांच्या भूमीवरती बेकायदेशीर राहणारे आणि सरकारी जागा व्यापणारे असे जे काही बाहेरून आलेले जे लोक आहेत त्याला गोंडच नाव दिलं आहे की 30 वर्ष त्यांनी गोव्यात राहिले, वास्तव्याची अट आहे. परंतु आम्ही पाहतो झोपडपट्ट्या तुम्ही कसं ठरवणार, कारण पंचायतींवर दबाव असतो या लोकांचा आणि या आता मात्र पेढ्या ठरलेल्या आहेत.